डॉक्टर कॅरल व्लासॉफ यांच्या जेंडर इक्वॉलिटी अँड इनइक्वॉलिटी इन रुरल इंडिया ब्लेस्ड विथ अ सन या नवीन पुस्तकात भारतातल्या महाराष्ट्रातल्या गोवे या गावात 1975 ते 2008 या दरम्यान 30 वर्ष एक पाहणी केली गेली. डॉक्टर व्लासॉफ यांना आढळलं की पाहणीच्या कालावधीत प्रचंड प्रगती झाली, परंतु मुलगा होण्याला प्राधान्य असल्यामुळे स्त्रियांना संपूर्ण स्वायत्तता मिळू शकत नाही. गोवे गावाच्या विकासाची कथा गावकरांच्याच शब्दात ऐकणं उत्तम. 30 वर्षामध्ये गोवे गाव खूप बदललेले. हळदीचे वेगवेगळे बियाणं, नवीन हायब्रिड बियाणांचा वापर करून चांगल्या प्रकारचं उत्पादन वाढीसाठी त्याचा उपयोग करतायत आणि त्या ह्याच्यातून उत्पन्न खूप चांगलं मिळतंय गावाला. आता शेतीचा विषय चांगला सुधारणा ग्रामपंचायत व्यवस्थित चालल्यात. गाव 30-40 वर्षापेक्षा खूप सुधारत चालले, सुधारणा होत चालली. हां, गोव्यामध्ये खूप बदल झाले. आम्ही ज्यावेळेला लग्न झालं त्यावेळेला आमच्या इथं गोव्यात काही सुद्धा नव्हतं, म्हशी शेरडं गुरं एवढंच होतं. आत्ता कसं झालं आहे, आता खूप घरं बदलली, शाळा झाल्या, शाळा नव्हती, 7वीपर्यंतच होती, परत हायस्कूल बांधलं, हायस्कूलमध्ये मुलं जायला लागली आमची शाळेतनी. गावकरी म्हणतात की मुलींना कमीत कमी माध्यमिक शाळा संपेपर्यंत म्हणजे मॅट्रिकपर्यंत शिकवलं पाहिजे, पण तरीही कायद्याने संज्ञान होताच म्हणजे 18 वर्ष पूर्ण होताच किंवा क्वचित त्याआधीही मुलींवर लग्न करण्याचा दबाव असतो. भारतात आता हुंडा घेण्याला कायद्याने बंदी आहे, पण त्याच्याऐवजी आहेर देण्याची प्रथा पडली आहे. हुंडा घेणं हा कायद्याने गुन्हा आहे याची जाणीव असलेल्या तरुणींसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे, पण तरी त्यांचा नाईलाज असतो. जे नॉर्मली सगळं देतात ऑर्नामेंट्स वगैरे ते सगळं दिलेलं आहे. 2.5 तोळ्याचं घातलं, आई वडिलांनी काहीच नाही घातलं का, थोडंफार घातलं ते घालतात. तसं गावातले पुढारी मान्य करतात की ही प्रथा बंद झाली पाहिजे. हुंडा पद्धतीच बंद झाली अशी थोडक्यात परिस्थिती आहे, पण काही ठिकाणी अजूनही म्हणजे चिठ्ठी पद्धत की यादी करायची आणि हे चालू. लग्न झाल्यावर लगेच या तरुणींना मुलं व्हावीत अशी अपेक्षा असते. परंपरेनुसार सुनेने एकटीनं घरातली सर्व कामं करणं अपेक्षित असतं, त्यामुळे बाहेर जाऊन नोकरी करणं अवघड असतं. आमच्या सासूबाईंच्या मम्मीकडनं होतं की लगेच झालं पाहिजे. लगेच झालं जर नोकरी करायचीच असेल तर या शिक्षिकेप्रमाणे घरातली कामं, मुलं, प्रवास आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळूनच ती करावी लागते. पण सासू सासऱ्यांनी आणि घरातल्या इतरांनी मदत केली तर खेडेगावातल्या बायका आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडू शकतील. संजीवनीप्रमाणे त्या स्वतःचं शिक्षण चालू ठेवू शकतील. फॅशन डिझायनिंग माझं लग्नाच्या आधी झालेलं आहे आणि आत्ता इथं सातारमध्ये महिला कार्यशाळा म्हणून महिलांसाठीच आहे, तिथं मी जॉब करते. तसा काहीच नाही त्रास, कारण घरच्यांनी पण सपोर्ट केला आणि सासऱ्यांच्या बरोबरच मी जाऊन येऊन करत होती. नोकरी करणाऱ्या तरुण अविवाहित मुली आपल्या नोकरीबद्दल खूप उत्साही असतात. 22 वर्षांची नेत्रा आणि 27 वर्षांची रूपा या दोघी अविवाहित आहेत आणि नोकरी करतात. मी ॲज अ टीचर जॉब करते. कुठे? मेरी एंजल स्कूल, इंग्लिश मीडियम स्कूल आहे मोळाच्या वाड्यावर सातारला. येस, म्हणजे मी ॲक्च्युली गव्हर्नमेंटसाठीच ट्राय करते. गव्हर्नमेंट जॉबसाठी मला लेक्चरर व्हायचं आहे. मग जर गव्हर्नमेंट जॉब मिळाला तर त्यांची रिटायरमेंट असते तोपर्यंत करणारच जॉब. कुठेपर्यंत तसं नाही आहे, लाईफ टाईम जॉब करायचंच आहे. लग्नानंतर जॉब कंटिन्यू करायला आवडेलच. भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं समाजात उत्तम रीतीनं काम करणाऱ्या माणसांचा एक मोठा समूह असणं महत्वाचं आहे आणि त्यातल्या स्त्रियांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे स्त्रियांसाठीही चांगलं आहे. 4-2 वर्ष कमावलं पाहिजे, साठवलं पाहिजे, नंतर संसारात जरा भर पडली पाहिजे, नंतर मूल झाले घरात राहिलं तरी चालते. खेडेगावातल्या स्त्रियांनी नोकरी करण्याचे इतर अनेक फायदे या पाहणीत आढळले. सारखंच शिक्षण घेतलेल्या परंतु नोकरी न करणाऱ्या स्त्रियांच्या तुलनेत ज्या स्त्रियांनी पांढरपेशा नोकऱ्या केल्या त्यांनी उशिरा लग्न केली, आधुनिक गर्भनिरोधक वापरली, कमी मुलं होऊ दिली आणि लग्नानंतर पहिली मुलं काही काळाने होऊ दिली. उदाहरणार्थ संजीवनीला एकच मूल हवंय. एक मुलगा. भारताच्या सक्षम कुटुंब नियोजन कार्यक्रमामुळे आणि त्याला गावातल्या पुढाऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे गोवे गावात पाहणीच्या 30 वर्षांच्या कालावधीत जननक्षमतेत लक्षणीय घट झाली.
एका कुटुंबातल्या मुलांची सरासर संख्या 1975 साली 6 होती, ती 2008 साली 3 पर्यंत घटली. तरी पाहणीत असं आढळलं की मुलगा होण्याला प्राधान्य देणं कमी झालं नव्हतं. हो मग आता दिलंच पाहिजे की आता सुधारित पिढी चालली होत, त्यामुळे द्यावंच लागतंय ना. आज जरी तरुण विवाहित जोडपी एक किंवा दोनच मुलं हवी असं म्हणत असली तरी त्यांना मुलगाच असायला हवा असं मात्र वाटतं. अनेक जोडपी म्हणतात की त्यांना मुलगी सुद्धा हवी आहे, पण त्यांना हवे तितके मुलगे झाल्यावर ते मुलगी होण्यासाठी थांबत नाहीत. दोन मुले नाही ठरवलं, आता काय होईल त्याच्यावर ऑपरेशन करायचं असं ठरवलं. ग्रामीण भारत प्रगती करतोय. गोवे गावात गेल्या 3 दशकात नोंदवल्या गेलेल्या आर्थिक प्रगतीवरून ग्रामीण भारताच्या प्रगतीची स्पष्ट कल्पना येते. तरीही स्त्री पुरुष असमानता दूर करण्याच्या दिशेने खूप गांभीर्यानं काम करणं आवश्यक आहे. ह्यामुळे मुली आणि स्त्रियांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये सहभाग घेण्याची आणि समृद्ध होण्याची समान संधी मिळेल. भारतात बहुतांश तरुण विवाहित स्त्रिया उपेक्षितच राहतात. जरी गोवे गावानं इतर आर्थिक संधीचा पुरेपूर फायदा घेतला असला तरी या बाबतीत मात्र चित्र तेच आहे, असं करून चालणार नाही. भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या यशामुळे हे दिसून आलंय की सरकारनं एखादा कार्यक्रम सातत्यानं राबवला तर आश्चर्यकारक परिणाम साधता येतात. मुलांना प्राधान्य देणं कमी किंवा बंद केलं आणि मुलींना मुलांकच महत्व दिलं तर आरोग्यात सुधारणा, स्त्रियांचं सबलीकरण आणि सामाजिक तसंच आर्थिक प्रगती होऊन भारताचा विशेषतः ग्रामीण भागांचा विकास होईल. डॉक्टर व्लासॉफ यांच्या पाहणीतून हे दिसून येतंय की हा आर्थिक शहाणपणाचा मार्ग आहे. त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट अशी की हा मार्ग योग्य आहे.